आपण सिनेमामध्ये वगैरे पाहतो की आरसे महाल किंवा आपण सर्कशीत जातो छत्रीमध्ये जातो तेव्हा आरसे महाल पाहतो, तर आरसे महाल नक्की कसा काम करतो बरं, त्यात कोणतं तत्व वापरलेलं असतं? नमस्कार, मी भूषण चंद्रकांत गव्हाळे, तुमचा विज्ञान मित्र जिज्ञासा सफर विज्ञानाची मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण जाणून घेणार आहोत आरशातील कोनन बाबत. तर आता आपल्याकडे हे जे मॉडेल आहे ही प्रतिकृती आहे, तर याच्यामध्ये तुम्ही बघत असाल यामध्ये चार आरसे बसवलेले आहेत जे वेगवेगळ्या कोनांमध्ये आहेत. आणि यामध्ये इथे बघितलं इकडे बघितलं तर वेगवेगळे कोन आहेत. आणि यामध्ये तुम्हाला दिसत असेल की हात टाकला की वेगवेगळ्या आकृत्या दिसतात आपल्याला. तर आपण हा आपल्याकडे एक मार्कर आहे तो याच्यामध्ये ठेवणार आहोत. तुम्हाला निरीक्षण करायचं की यामध्ये आपल्याला किती प्रतिमा दिसत आहेत किंवा यामध्ये काय बदल होत आहेत त्याचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. तर आता आपण इथे बघत आहोत की आपण एक मार्कर ठेवला आहे आणि त्या मार्करच्या वेगवेगळ्या प्रतिमा आपल्याला आरशामध्ये दिसत आहेत. तर त्या किती आहेत त्या आपल्याला मोजायच्या आहेत. जर आपण बघितलं नीट तर आपल्याला याच्यामध्ये एक क्यूब दिसतो किंवा एक घन दिसतो आणि एका घनच्या किती बाजू असतात? 12. त्या 12 बाजूंपैकी एक बाजू तर आपली वस्तूच आहे म्हणजे आपला मार्कर आहे, त्यामुळे किती बाजू उरतात? 11. तर 11 बाजू उरत असल्यामुळे इथे जी प्रतिमा आतमध्ये दिसत आहेत त्या किती आहेत? 11. तुम्ही हवं तर मॅन्युअली बघूनही चेक करू शकता त्या आतमध्ये असणाऱ्या प्रतिमा या 11 असतील. या 11 प्रतिमा कशामुळे आल्या, त्यामागे काय कारण असेल माहितीये तुम्हाला? तर यामागे जे कारण आहे ते महत्वाचं कारण आहे की हे आरसे आहेत ते वेगवेगळ्या कोनांमध्ये आहेत. आपण आणखीन एक व्हिडिओ याआधी बनवलेली आहे ती बघितली असेलच तुम्ही, नसेल बघितली तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. डीप वेल नावाची जी व्हिडिओ होती तर ती व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की दोन्ही आरसे एकमेकांना समांतर असतील तर त्यामध्ये आपल्याला अगणित प्रतिमा पाहायला मिळतात. पण त्याच जर आपण हे दोन्ही आरसे हे सगळे आरसे सपाट आरसे आहेत हे आरसे जर वेगवेगळ्या कोनांमध्ये असतील तर काय होईल, त्यासाठी आपण ही प्रतिकृती बनवलेली आहे. तर याच्यामध्ये चार आरसे आपण वेगवेगळ्या कोनांमध्ये आहेत आणि त्यामध्ये आपल्याला 11 प्रतिमा पाहायला मिळतात. तर 11 प्रतिमा कशा काय, तर तेच आपण सूत्रामध्ये, ज्यासाठी एक सूत्र आहे त्या सूत्रामध्ये या किमती टाकून आपण पाहणार आहोत की या 11 प्रतिमा कशा आल्या. तर आता आपल्याकडे ही जी प्रतिकृती आहे त्यामध्ये जर आपण कोण बघितले आरशाचे तर आपल्याकडे चार कोण आहेत. तर दोन समोरासमोरचे कोण हे सारखेच आहेत, हा इथे एक कोण आहे, हा इथे एक कोण आहे, त्यानंतर हा इथे एक कोण आहे आणि हा इथे एक कोण आहे. तर हे कोण जर आपण कोण मापकांच्या सहाय्याने मोजले तर इथे हा जो कोण येतो तो 90 अंशाचा, हा इथे येतो तो 90 अंशाचा. तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा पाहून कळत असेल की हा कोण आहे तो 90 अंशाचा आहे आणि हा इथला जो कोण आहे तो आहे 102 अंशाचा आणि हा इकडचा जो कोण आहे तो सुद्धा 102 अंशाचा आहे. त्यामुळे समोरासमोरील कोण हे सारखे आहेत, हे दोन्हीही 90 अंशाचे आणि हे 102 अंशाचे. तर तेच ह्याच किमती आता आपण सूत्रामध्ये टाकून पाहणार आहोत की किती उत्तर येते. तर आपल्याकडे दोन किमती आहेत, चार कोण आहेत त्यापैकी दोन कोण 90 अंशाचे आहेत, दोन कोण 102 अंशाचे आहेत. तर आपण इथे ते लिहूया. तर या दोन्ही किमती आपण सूत्रामध्ये टाकणार आहोत. तर सूत्र आहे मिळणाऱ्या प्रतिमा 360 θ - 1. इथे आता थीटा म्हणजे कोण, जो आपल्या दोन आरशांमधला जो कोण आहे तो. तर इथे आपण आता पहिल्यांदा आपली जी संख्या आहे, आता कोण आपल्याकडे आहे 90 अंशाचा, तर ही किंमत आहे ती आपण इथे टाकणार आहोत. 360 θ - 90 - 1. 360 θ - 90 चं उत्तर येते आपल्याकडे 4. तर 4 - 1 = 3. तर आपल्याकडे आता दोन कोण आहेत त्यामुळे एका कोनातून आपल्याला तीन प्रतिमा मिळतात. तर दोन कोण असतील तर आपल्याला प्रतिमा मिळतील 6. ठीक आहे, तर ह्या दोन कोनातून आपल्याला 6 प्रतिमा आल्या. त्यानंतर आपण पाहणार आहोत की दुसरे जे दोन कोण आहेत तर तोच फॉर्म्युला. आता आपल्याकडे कोण आहे 102 अंशाचा, तर मिळणाऱ्या प्रतिमा 360 θ - 102 - 1. तर याचं उत्तर आपण काढून पाहिलं तर याचं उत्तर येतं 3.5 - 1. 3.5 - 1 येतं 2.5.
ठीक है, त्यामुळे 102 चा जो एक कोण आहे त्यातून येते प्रतिमा, अडीच प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते, ते जर दोन कोण असतील तर आपल्याला प्रतिमा पाहायला मिळतात 5. आता दोन कोणातून 6 प्रतिमा पाहायला मिळतात आणि दोन कोणातून 5 प्रतिमा, या दोघांची जर बेरीज केली आपण तर आपल्याला 11 प्रतिमा पाहायला मिळतात. तर अशा रीतीने आपण पाहिलेलं आहे की हे जे चार आरसे आहेत, ही जी प्रतिकृती आहे, तर या प्रतिकृतीमधून आपल्याला 11 प्रतिमा कशा पद्धतीने मिळतात. तर आशा करतो की माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजली असेल. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांनाही सांगा, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचे प्रश्न हे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा, आम्ही त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.